वेलकम बैक टू माय चैनल। आज की अपनी रेसिपी है साबुदाण्याचे पापड। तर मी इथे घेतले दोन वाट्या साबुदाणा, हा रात्रीच भिजवून ठेवलेला होता, आणि याच्यात आपण घालूया दीड ग्लास पाणी। आता आपण याला गॅसवर उकडायला ठेवूया। याला मधून मधून थोडं थोडं हलवत राहावं। बघा याला उकडी यायला लागली आणि साबुदाणा विरघळायला लागला। हे बघा एकदम तयार आहे। तर याला शिजायला साधारणतः अर्धा तास लागला। आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया। आणि गॅस बंद करून याला थंड व्हायला 5 ते 10 मिनटं ठेवूया। तर इथे बघा मी एक प्लास्टिक घेतलं आहे, ते कट करून घेतलं आणि त्याला तेल लावून घेतलं।
आणि आता यावर आपण पापड टाकूया. तर बघा इथे आपले पापड तयार आहे. याला 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्यावं आणि नंतर डब्यात भरून ठेवून द्यावं. आजची माझी रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.